खूप चांगला रिस्पॉन्स आहे. अजबेतले नागरिक त्रस्त आहे. पूर्वी इथं भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, आत्ता काँग्रेसचे आमदार आहे, पण लोकांचे प्रश्न जैसे थे. त्यामुळे यंदा कसबा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडणार. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी ठरवलेलं आहे की एक युवा कार्यकर्ता गणेश भोकरच्या स्वरूपात त्यांना आमदार बनवण्याचा लोकांनी संकल्प केलेला आहे. त्याच अनुषंगाने सन्मान्य राजसाहेबांची 9 तारखेला फडके हाऊस चौकामध्ये सभा होती आहे. ती आमची विजयी संकल्प सभा आहे. त्या सभेला सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. सर्वच मनसे उमेदवार उभे आहेत, शंभर टक्के पुणे शहरामध्ये 8 पैकी 4 जागेवरती जिथं आमची ताकद आहे तिथं आमचे शीट उभे केलेले आहेत. आमचे 4 ठिकाणी उमेदवार निवडून येतील हा पूर्ण विश्वास मला वाटतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे की माझ्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला अशा अनेक उमेदवार उभे केलेले साहेबांनी ज्यांना कुठलीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही, तर एकमेव पक्ष एकमेव नेता आहे सन्माननीय राजसाहेब, जो तरुणांना संधी देतो. कारण उद्याचं भविष्य तरुणच घडवू शकतात. लोकांना आता ह्या थकलेल्या चेहऱ्यांवरती विश्वास राहिलेला नाही, त्यामुळं तरुण नक्की निवडून येते असं मला वाटतं. खूप चांगला रिस्पॉन्स आहे. अजबेतले नागरिक त्रस्त आहे. पूर्वी इथं भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, आत्ता काँग्रेसचे आमदार आहे, पण लोकांचे प्रश्न जैसे थे. त्यामुळे यंदा कसबा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडणार. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी ठरवलेलं आहे की एक युवा कार्यकर्ता गणेश भोकरच्या स्वरूपात त्यांना आमदार बनवण्याचा लोकांनी संकल्प केलेला आहे. त्याच अनुषंगाने सन्माननीय राजसाहेबांची 9 तारखेला फडके हाऊस चौकामध्ये सभा होती आहे. ती आमची विजयी संकल्प सभा आहे. त्या सभेला सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावी. शंभर टक्के पुणे शहरामध्ये 8 पैकी 4 जागेवरती जिथं आमची ताकद आहे तिथं आमचे शीट उभे केलेले आहेत. आमचे 4 ठिकाणी उमेदवार निवडून येतील हा पूर्ण विश्वास मला वाटतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे की माझ्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला अशा अनेक उमेदवार उभे केलेले साहेबांनी ज्यांना कुठलीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही, तर एकमेव पक्ष एकमेव नेता आहे सन्माननीय राजसाहेब, जो तरुणांना संधी देतो. कारण उद्याचं भविष्य तरुणच घडवू शकतात. लोकांना आता ह्या थकलेल्या चेहऱ्यांवरती विश्वास राहिलेला नाही, त्यामुळं तरुण नक्की निवडून येते असं मला वाटतं.